आग्र्याला जाताना जर त्यांचा मुसलमानांवरती विश्वासच नसता तर मदारी महातरांची मी जात इथे सांगू इच्छित नाही, पण मेहतर या आडनावांनी बहुतांशी लोकांना समजलं असेल ते कुठल्या जातीचे होते. एका अशा जातीतल्या मुसलमानाला आपल्या बरोबर घेऊन आग्र्यात जायचं हे किती मोठं शौर्य होतं, किती मोठी रिस्क होती ती त्यांनी घेतली ना त्याच्या जीवावर. आणि शेवटी आपला जीव धोक्यात घालून त्या माणसाने शिवाजी महाराजांना परत महाराष्ट्राकडे पाठवलं. म्हणजे जात व्यवस्था कर्मकांड ह्याला पहिल्यांदा मोडीत काढणारे कोणी असतील तर ते शिवाजी महाराज होते. आणि इथल्या एका वर्गाने त्यांचा राज्याभिषेकाला विरोध केला होता. इथे इथल्या वर्गाने अफजल खान जिंकावा म्हणून वाईला हजुरांच्या संख्येने बसून नवचंडीचं यज्ञ केलं होतं. आता हा इतिहास उजळायला लागला की लोकांना मिरच्या झोंबतात, पण सत्य हे कडू असतो कटू असतं ते मान्य करावं लागतं आणि त्याच्यातनं शिकून पुढे जायचं असतं. आपण शिकलो का काही? शिवाजी महाराजांनंतर जातव्यवस्था अधिक मजबूत झाली. त्या महाराजांकडनं पेशव्यांनी काही घेतलं का? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.